तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी व्हिडिओ शूट कसे करते आणि ते एडिट कसे करते। तर हा जो ट्रायपॉड आहे तो मी अमेझॉनवरून घेतला होता। हे व्हिडिओ मी मोबाईलमध्ये शूट करते आणि मोबाईलमधूनच एडिट करते। इथे मी एका साईडला मला रेसिपीसाठी जे काही लागणार आहे ते मी अशा प्रकारे इथे ठेवून घेतले आहे। तर मी शूट करताना कोणतीही रिंग लाईट वापरत नाही। तर किचनच्या साईडला इथे एक मोठी विंडो आहे, त्यामधून खूप सारा प्रकाश येतो आणि जे नॉर्मल किचनमधले दोन बल्ब आहेत ते मी ऑन करते आणि मी व्हिडिओचे छोटे छोटे क्लिप बनवते। त्या मला एडिट करताना सोप्या जातात। ज्या अगोदर घ्यायच्या आहेत त्या मी अगोदर घेऊ शकते। हे सर्व व्हिडिओ मी इनशॉट या ॲपमधून एडिट करते। इनशॉट ॲप ओपन केल्यानंतर तिथे जे व्हिडिओचं ऑप्शन येईल त्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर न्यू व्हिडिओ म्हणून ऑप्शन येईल तर त्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे व्हिडिओ आपल्याला हवे आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। जे अगोदर हवे आहेत ते मी अगोदर सिलेक्ट करते आणि जे नंतर हवे आहेत ते नंतर सिलेक्ट करून घेते। तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा किंवा ज्या कोणाला व्हिडिओ शूट करायचे असतील किंवा एडिट करायचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल। व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर आपण हा व्हिडिओ प्ले करून पाहायचा आहे तर इथे खूप सारे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील। तर सर्वात अगोदर व्हॉल्यूमचा ऑप्शन आहे तो आपण क्लिक करून घ्यायचा आहे आणि व्हॉल्यूम आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे। नंतर इथे एक म्युझिकचं ऑप्शन आहे, ते म्युझिकचा ऑप्शन क्लिक करून आपण आपल्याला जो आवाज द्यायचा आहे तो इथे रेकॉर्ड करू शकतो। आणि म्युझिकच्या बाजूलाच एक ट्रॅक ऑप्शन आहे, तिथे आपण आपल्या व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड म्युझिक देऊ शकतो। तर बॅकग्राऊंड व्हॉल्यूम देखील आपण कमी जास्त करू शकतो। तर हा व्हॉल्यूम मी 2 वरती ठेवून घेत आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे एक स्टिकरचं ऑप्शन देखील आहे, इथे आपण आपल्याला जे हवे आहेत ते स्टिकर ॲड करू शकतो। सबस्क्राईब, लाईक किंवा शेअर असे स्टिकर मी इथे ॲड करू शकते। तर हे स्टिकर तुम्ही हवे त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता किंवा याची साईज देखील कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण स्पीड देखील कमी जास्त करू शकतो। इथे आपल्याला स्पीडचं ऑप्शन देखील आहे, अशा प्रकारे आपण ती ॲडजस्ट करू शकतो। त्यानंतर आपण यामध्ये व्हिडिओ क्लिप क्रॉप देखील करू शकतो अशा प्रकारे। आणि व्हिडिओ पूर्णपणे एडिट करून झाल्यानंतर वरती आपल्याला सेव्ह ऑप्शन दिसेल तर ते ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक ॲड येईल तर ती ॲड आपल्याला 3 सेकंद पाहायची आहे आणि त्यानंतर तिथे स्किप ऑप्शन येईल तर ॲड आपल्याला स्किप करायची आहे आणि आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।